इथे आम्हाला अपेक्षित असतं की ते जेव्हा प्रश्नोत्तर वाचून दाखवतात
तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रतिकष्ट करतात त्याची उत्तर आम्हाला इथे मिळते. पण ते कसं काही दिसत नाही. गेले मला वाटतं 2 तास चेअरमनच बोलायला लागलेले. पहिला तर ते सभासदांच्या हितासाठी सभा चालवली जाते काय नेत्यांच्या हितासाठी काय संचालकांच्या. मला तरी असं वाटतं पहिली गोष्ट जो माणूस योग्य वर्ष म्हणत होता की सर्वसाधारण सभेला नेत्याचं काय काम असतं तो गेले 3 वर्ष मागच्या दारांनी सभा अटेंड करतोय हेच मुळात आश्चर्य आहे. त्यांनी असं म्हटल्यावरती त्यांनी स्वतः सभेला येणं अपेक्षित नसतं. पण जर ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बहुतेक की सभा चालवली जात असेल कारण विरोधक म्हणून आहे सभासद म्हणून आम्हाला तरी बोलायची संधी देत नाही. मॅडम तुम्ही मासिक सभेला अनुपस्थित राहता सभा संपल्यानंतर मगाशी ते सांगितलेलं आहे की जर त्यांचा असा आरोप असेल तर मी म्हणणार मी जाते ते म्हणणार त्या जात नाहीत. मी म्हणणार मी प्रश्न विचारते ते म्हणणार त्या विचारत नाहीत. हे कोण प्रूफ करणार शेवटी. शेवटी ही बंद खोलीत होणारी चर्चा आहे. तर माझी गोकुळची संचालिका म्हणून ही विनंती आहे पूर्ण संचालक बोर्डाला आणि चेअरमनना की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होती त्या इन कॅमेरा घ्याव्या. महाविद्यालय कोणासाठी उभं करतात कोणाच्या कशा करतात मला आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा. आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकून उद्या भेटण्याची दखल झाली अशी तुम्हाला वाटत असेल त्यांनी निवडणुकीसाठी योग्य आहे. जर तुम्ही 50 लिटरची अट रद्द केली तर याचा अर्थ आहे की तुम्ही 10 लिटर घालणाऱ्या संस्थेला सुद्धा उद्या गोकुळचं सभासद करून घेणार. हेच मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं. 1000 लिटर दूध घालणारी संस्था आणि 10 लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे. यापूर्वीही गोकुळला 50 लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो ज्याच्याशी फक्त आपला गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता. आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू देत पण मतदानाचा अधिकार घेण्यासाठी किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य असू बोर्ड मीटिंग झाली त्या बैठकीला तुम्ही जर असता तर तुम्हाला त्याबाबतची कल्पना आल्या असती. अशा आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सभा चालवली जात असताना गोंधळ देखील पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणावर. दोनच मुद्दे आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे 4 मुद्दे त्यांनी मांडले होते. ते 4 मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता. त्यांना कालच उत्तर आम्ही दिली होती. तर त्यांनी आज नका करायचं काय कारण नव्हते. जे त्यांचे 4 प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार परिषद दिली होती त्यांना ती पोचली होते. तरी सुद्धा मी कालही बोललो होतो आणि आजही बोलतो की गोकुळची सभा ही त्याच्या डोक्यात नाही आहे. येणार 2-4 महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे ते इथं झेंडेबिंडे घेऊन ते करत होतं. तर मी मग प्रस्तावित सांगितलं की तुमचं 4 महिने करायचं की तुमचं झेंडे मिंड काय आम्ही काय विरोध करतोय. कुणी कुठं लोकशाही उभा राहायचा झेंडा करायचा ते आज कशाला तुमची तयार चाललेली आहे. मी 2-3 बोललो ना माईकवर. त्याचं माझं कारण आहे की उद्देश वेगळा आहे. वार्षिक सभा ही निमित्त करून घोषित एकमेव चाललेली आहे. कुठल्या तर मतदारसंघातला विषय आहे. सभासदांच्यासाठी नाही तर नेत्यांच्यासाठी सभा चालवली गेली असं त्यांचा. मला एकच आहे की काली मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मीटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं. संचालक बोर्डाचं कर्तव्य केलंय का
आणि तुम्ही मार्क करायला पाहिजे, तुम्ही परत रिवाइंड करा संघ त्यांचा, ती त्यांचा कारभार अशा पद्धतीने कायम येत होतं. गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल, ती भूमिका त्यांची दिसली नाही. शेवटी त्यांच्या सासरीचा ताब्यासोबत 35 संघ होता, त्यामुळे गोकुळ आपला हा शब्द गेला, त्यांचा संघ ती करायलात, त्यांचं तिन्ही बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या कालचे ते तुम्ही तुमचे त्याचे माईक हे बघा, व्हिडिओ बघा, हेजार त्यांची भावना ऐकणं आपण त्यात नाही आहे, आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय तर बोलायचं असं डोक्यात डोक्यात. सर, प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा मीटिंगला उपस्थित असतोच असं नाही, त्यामुळे मी देखील काही मीटिंगला उपस्थित होते, पण इथून पुढे होणाऱ्या ज्या मीटिंग आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी. असं आहे, ऐकून या, कोर्टासारखी चौकशी करून इन कॅमेरा चौकशी करायचं नाही, सहकार आहे, सहकारात ऐकून घ्या. तुम्हाला ओपन फील्ड आहे, तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे, तुमचं निरसन करावं, तुझी मतं तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपूर एकवा करावा. मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे, तुम्ही चौघ निवडायला मग तुमचे 3 कुठे गेलेत? पडलेले उमेदवार तुमच्यावर भूतोषे नाही आहेत, हेजार तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे. तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडायरेक्ट प्रयत्न करता, ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेलं आहे, आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने डालपूर लावायचा प्रयत्न करत आहे, ही माझी भूमिका. अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीने पार पडली तुमचा अनुभव? आता अजूनही याच्यापेक्षा 2-3 तास चालू होती, पण किमान लोकांनी माझ्या चिठ्ठ्यासारख्या आल्या लोकल रायटरांच्या की जरा लवकर आठवत की एक लांबच लांबवलं मालूमच आठवती घेतली आणि मी 2 तास चालू होतो. जिल्हा बँकेत सभासद संचालक प्रश्न विचारतात, मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला. असं आहे, ऐकून घ्या, कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे. जो उत्पादक शेतकरी आहे, जो सभासद आहे, जे अहवाल साला जे सभासद आहेत, त्यांची असलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मीटिंग. त्यांनी लेखी प्रश्न द्यायचे असतात, त्यांची उत्तरं मी वाचलेली जाईत, सगळ्यांची वाचलेली आहेत, किंवा इथं आयत्यावेळी विचारायचं आहे आणि ह्याच्या गोष्टी करायच्या आहेत. पण संचालकांना मात्र 12 महिने ज्या मीटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवण्यात भाग घ्यायचा आहे, आणि तो ते त्यांनी भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला आहेत. तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे, त्यांचं आज म्हणाले खुर्ची सुद्धा त्यांचे लावलेले लेबल आहे बघा शेवटच्या कोपऱ्यात. आता किती वर्ष आहे, 3 का 4 निवडून आलेले काय मला माहीत नाही, तरी सुद्धा जनतेने यांना वरती दिलं, ते खाली वरती यायला तयार नाहीत. मग आता काय ह्यांना जर खालीच बसायचं असेल मी तर काय करणार आता, हो हे जनतेने तुम्हाला वरतीवर बसावं व्यासपीठ दिलं असं सुद्धा तुम्ही वरती यायला तयार नाही आहे. तर कदाचित आता काय मला काय बसवणार नाही, पण त्यांनी जर असं ह्यामध्ये जरा सुबुद्धी यावी परमिशन कायम अनुपस्थितीचा नाही नाही. आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे, त्यांनी समजून घ्यावं यावं, कारण ते येऊन सह्या करतात आम्ही कधी विचारत नाहीत, आणि आजही सुद्धा सह्या केल्या आम्ही ते घेऊ, पण त्यांनी सभा घ्यावा. त्याची पहिली टर्म आहे, ह्या क्षेत्राचा अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल, मी असं म्हणा, ह्या क्षेत्राचा दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास जास्त असेल, मी असं म्हणा नाही, ते क्वालिफाईड आहेत, पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्राचा अभ्यास करून ह्याची भूमिका करावी आणि मांडावं. आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही बरोबर असं म्हणणार नाही, पण चांगल्या सूचना सुद्धा त्यांनी मांडाव्यात, ती भूमिका मला आज अखंड तिथे दिसलेली नाही. अरे परी दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आम्ही प्रेस घेते, यात काही वेगळं नाही, चालेच मी आता पण घेतलीय. ही निवडणूक नक्कीच नाहीये, पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आलेत, त्यांना म्हणावं जाऊन की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून. तुमचा पण इथे नेता म्हणून काही बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात, मग इथं त्यांचं का चालत नाही हे मला विचारायचं. अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस 3 वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात, हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाहीये. आम्ही
हे बघा, 27 तारखेला जी मुंबईला मीटिंग होती, खरंच मला माझ्या घरगुती कारणामुळे जाता आलं नाही. माझी बोर्डात चर्चाही झाली होती की मला 26 तारखेला घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी 27 दुपारी येईन, पण तो कार्यक्रम लांबल्यामुळे मला 27 जाता आलं नाही, हे तितकंच खरं आहे. पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मीटिंगमध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये. आज आपण इतक्या अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं, पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाहीये. आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाहीये. सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे, पण त्याच्या आधी ते जाहीरही करू शकत होते की बोर्डाच्या मीटिंगमध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतोय. कारण मला वाटते कालच्याच पेपरमध्ये काहीतरी वाढीव दुधाचं बातमी आली, त्याच्याऐवजी ही बातमी दिली असती तर चांगलं झालं असतं. इंग्लिश मी बोललेच कुठे? माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे, मी इंग्लिश. अच्छा, कालचं जर मी वाचून दाखवलं, कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं होतं, ते मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून वाचणार? मी आहे तसंच वाचलं. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी त्यांचा निवडणुकीचा हेतू असावा अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. हे बघा, सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते, ही काही मी पहिल्यांदा घेतलेली नाही आहे. सलग 3 वर्ष मी हेच करत आलेली आहे. बोर्डामध्ये प्रश्न मांडणं, बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या बंद खोलीत असणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ते प्रश्न विचारलेले आहेत. गोकुळचा कारभार कसा चाललेला आहे हे जनतेसमोर येणं सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं, म्हणून मी पत्रकार परिषद घेते, लोकांच्या समोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते. केवळ या कारणासाठी की लोकांच्या पर्यंत हे प्रश्न पोहोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत. कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहेत, तर दूध उत्पादकांना पण कळलं पाहिजे ना संघ कशा पद्धतीने वाटचाल करतो. माझ्या जर ठरावधारकांना सभासदांना योग्य जागा मिळाली तर मी वरती जाऊन बसेन त्यांच्या बरोबर. जर यांनी नेहमीप्रमाणे आधीच सभासद भरून ठेवले असतील तिथे तर कदाचित मला यांच्यासोबत उभं राहावं लागेल. विरोधी गटातील सभासदांना आत सोडलं जात नाही असा आरोप आता तुमच्या सभासदांकडून केला जातो. मग ते चेकिंग मला असं वाटतंय की ते सांगतील. सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत, आम्ही त्यांना लेखी उत्तरं द्यायला लागलेलो आहे, हे त्यांचं एक टिपिकल उत्तर येईल. आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की इथे त्यांनी मला नाही बोलून दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं. माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक 4-5 लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक उत्तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही. तुम्ही काल म्हणला की संचालक कारवाई पुढे दिली तर संचालक मंडळ बरखास्त झालं असतं, याच्यावर ते देखील म्हणले की तुम्ही बरखास्त झाला झाले असते ना, मी पण झाले असते त्यांच्यासोबत, पण मला ते माझं संचालक पद टिकावं म्हणून नाही केलेलं आहे. मी पाहिजे तर उद्याही आपण चौकशी लावू शकतो, पण 1 वर्ष त्यांना द्यायचं होतं कारभार करायला मला शांततेत. अजून 1.5 वर्ष बाकी आहे माझ्या हातात. 1.5 वर्षात काय करा पुढची पाऊल नाही. इतके वर्ष आम्ही गोकुळमध्ये आणि आमचा एकही जेन्युइन ठरावधारक नाही असं हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या बरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत, त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा. खरं त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाइमला पण सांगितलं हे खरोखर संशोधनाचा विषय आहे. माझ्या मला काल रात्री मेसेज आला की 1500 बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून, म्हणून तर कुठेतरी याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. काय अपेक्षा सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देतील, सामान्य सभासदांच्या शेतकऱ्यांकडून दूध उत्पादकांची उत्तरं देतील असं वाटतं का? वास्तविक वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी वार्षिक साधारण सभा आहे. आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही. सत्तेचा निकाला निवडणुकीमध्ये लागतो. दरवर्षी असा गोंधळ करता येते का? बरोबर नाही. त्यामुळं दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत, कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात, त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे. त्याची ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून येत नाहीत.
आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण सभा ही शांततेने पार पाडली पाहिजे आणि निवडणुकीच आपल्याला फैसला होईल याचा जनरे वाटेपर्यंत याचा फैसला होत नाही हे समजून येण्याची आवश्यकता खरे आहेत त्याला तपासायला काही ते यंत्रणा नाही त्यामुळे हे जर माहिती होत ते मग कशाला आपण करायचे निवडणुकीचं दाखवायचे ना काय करायचे सवालच ना या पद्धतीने त्याला तू बघितलेला आहे शांतता उद्या बँकेची बघा आमच्या आपण कधी काय ठराव केला शासनाने यावेळेला धोरण बदललं संस्थेला किंवा खाजगीला महाविद्यालय काढली पळून दिली तर शासनानं मदत केली तर हे धोके काढणार आहे कोणाला खाजगी माणसाला चालवायला देणार नाही पावणे सात कोटी गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि 1.25 कोटी लिटर ही म्हशीच्या दुधामध्ये वाढ झाली आणि आम्ही सत्तेमध्ये एखादा शब्द दिला होता 2 रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करू जवळजवळ 11 रुपये गाईच्या दरात दरवाढ झाली आणि 7 रुपये म्हशीच्या दरात आता संपूर्ण देशामध्ये 33 रुपये गाईला फोन करून देणारा कुठलाही औद्योगिक उत्पादक संघ नाही अधिक 5 रुपये शासनाचं अनुदान 38 रुपये गाईचं दूध आहे असा तोटा सहन करून हे गाईचं दूध सहन घेतोय त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संकलात आणि विक्री वाढलं आहे आमचं 20 लाख लिटर संकलाचं स्वप्न लवकरच साकार होईल माझं काय म्हणणं आहे शांतपणाने वार्षिक साधारण सभा हा सत्ता कुणाच्या घेणारी ही सभा नाही ही सभा दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्याचं निरसन करण्यासाठी आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे बघा गाईचं दूध हे प्रचंड प्रमाणात घेतलं जात हा व्यवसाय आहे गाईच्या दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार पैसे द्यावे लागणार आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे आम्ही दिलं 1.75 कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली म्हशीच्या दुधामध्ये 1.25 कोटी लिटर वाढ झाली 7 रुपये वाढ दिली म्हशीच्या दुधाला 11 रुपये दिली गाईच्या दुधाला हे आम्ही काम केलं मुंबईची वाशीची जागा घेऊन तिथे नवीन शेती केंद्र केलं आपण फार मोठ्या प्रमाणात आता सोलर जे करतोय आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला वाटते हा TRP मिळवण्याचा प्रयत्न आहे ज्या संचालकाखाली आज आंदोलन करतात त्या 70% बोर्ड मीटिंगला आलेले नाहीत काल चेअरमॅनांनी सांगितलं नंतर येऊन सहाय्य करतात एवढंच प्रेम असेल तर बरोबर बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटतं हे आता मुश्रीफ साहेब म्हणले तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजे आणि म्हणून गोकुळनाथचा ठराव केलाय
की शासनाने मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालू करायचं, कुठल्याही संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही, कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही, फक्त खोटं बोलायचं. आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेलंच दुःख त्यांना ते दुःख व्यक्त होते. नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे. याचा खुलासा चेअरमन ने केलेला नाही, ऍब्सोल्युटली खोटा आहे. नाही, मला वाटतंय आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही, लोकांच्या पर्यंत जाऊ शकत नाही. लोकांना विश्वासानं आमच्या सगळ्यांच्या गोकुळची जबाबदारी दिलेली आहे, पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळे आता खोटं बोलण्याचं काम ते करतायत, त्याला सभासद फसणार नाही. आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत, शेतकरी विमुख उपक्रम राबवलेले आहेत, त्याला प्रतिसाद सभासद निश्चितपणे या ठिकाणी देईल. आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यावं लागले, त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तरं ते द्यावं लागलेले, त्यामुळे सभा आम्हाला चालवायची आहे, त्यांना गोंधळ घालून ती संपवायची आहे हे सिद्ध होते. चला.